श्री श्री वामनाश्रम स्वामी यांचा विजय असो, संपूर्ण वैश्यवाणी समाज जिथे नतमस्तक होतो ज्या ठिकाणी आपले पाय लागावे असे प्रत्येक वैश्यवाण्याच्या मनात असते तोच हा आपला पुन्नावर तालुक्यातील श्री संस्थान हळदीपूर गुरुमठ। चला तर या गुरुमठाची एक प्रदक्षिणा करूया। ही प्रदक्षिणा आपण यज्ञशाळेपासून सुरू करूया। या यज्ञशाळेमध्ये 5 यज्ञविधी आहेत आणि हिचे बांधकाम श्री श्री वामनाश्रम स्वामी यांच्या अनुज्ञेनुसार झालेले आहे। यज्ञशाळेच्या पुढे थोडी मोकळी जागा आहे। यज्ञशाळेपासून थोड्या अंतरावर नागदेवतांचे मंदिर आहे। घेऊया या नागदेवतांचे दर्शन। या नागदेवतांच्या मंदिराला लागून असलेले हे पुष्करणी तीर्थ, या पुष्करणी तीर्थाच्या विस्ताराचे काम चालू आहे। यानंतर आपल्या प्रदक्षिणेत सर्वप्रथम लागते ते श्री चामुंडा देवीचे मंदिर। श्री चामुंडा देवीच्या मंदिराला लागून असलेले हे श्री क्षेत्रपाल मंदिर। क्षेत्रपाल मंदिराच्या जवळ एक मजली वास्तू असून तळमजल्यावरील एका भागाचे शाळेत रूपांतर करण्यात आले आहे। बघूया ही शाळा। या शाळेसाठी ज्या सभागृहाचा आपण वापर करीत आहोत ती जागा आहे 4,500 चौरस फुटांची आणि या संपूर्ण जागेच्या बांधकामाचा खर्च मुंबईचे कैलासवासी प्रेमानंद शांताराम वैद्य यांनी केला आहे। 1972 साली गुरुमठात प्रवेश केलेल्या वैद्य साहेबांनी आपल्या प्रखर गुरुभक्तीने वैद्य साहेब आणि गुरुमठ असे समीकरणच करून टाकले। वैद्य साहेबांना आदरांजली अर्पण करून आपण आपली प्रदक्षिणा पुढे नेऊया। या शाळेचे स्नेहसंमेलन 2 दिवसांनी होणार आहे, त्याची चाललेली ही पूर्वतयारी। आहे श्रीमती शीलाताई प्रेमानंद वैद्य सभागृहाचा दर्शनी भाग। याच्याच मागच्या भागात शाळा चालू आहे। या सभागृहाचा उपयोग लग्न मुंज इत्यादी धार्मिक कार्याबरोबरच गुरुमठाच्या वार्षिक सभेसाठीही करण्यात येतो। आता आपण गुरुमठाच्या मधोमध पोहोचलो आहोत। डाव्या बाजूला गाभाऱ्यासमोरील भव्य सभा मंडप, उजव्या बाजूला शिलाताई सभागृह आणि पहिल्या मजल्यावर 10 सुसज्ज खोल्यांचे श्री शांताश्रम यात्रिक निवास। आता आपली प्रदक्षिणा पोहोचते श्री गुरुमंदिराकडे। त्यालाच लागून श्री श्री वामनाश्रम स्वामी यांनी आपल्या गुरूंसाठी अर्थात शृंगेरी शारदापीठाचे जगद्गुरु श्री 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 भारतीतीर्थ महास्वामी यांच्यासाठी बांधलेले निवासस्थान। श्री गुरु मंदिराच्या पुढे असलेले हे गुरुमठाचे भोजनालय, हा आहे आपला मटारखाना।
ही आहे आपल्या जेवणाच्या आणि जेवणावळीच्या सामानाची खोली। एका वेळेला हजार भक्तांच्या जेवणाची सोय आपण गुरुमठात करू शकतो। जवळजवळ 700 वर्षापासून आपल्या गुरुमठाची एक परंपरा आहे आणि ती म्हणजे गुरुमठात आलेल्या प्रत्येक भाविकाला नाश्ता आणि जेवण देण्याची। आजही आपण प्रत्येक भाविकाला 3 दिवस ही सेवा विनामूल्य पुरवितो। या भोजनालयात भारतीय बैठकीने एका वेळेस 300 भक्तांची सोय होऊ शकते। भोजनालयाच्या बाजूला असलेली हे 2 मजली बंधुनिवास स्थान व वीरशाळा आज श्री गुरुंच्या सेवेत 13 बटू आहेत। बटूनिवास स्थानाजवळ असलेली ही गुरुमठाची गोशाळा। या गोशाळेच्या पहिल्या भागात स्थानिक काही आहे। ही आहे गुरुमठातील कपिला। या भागात भारतातील उच्च प्रजातीची जनावरे आहेत। आपली गोशाळा म्हणजे खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या प्रजातींच्या गायींची खाणच आहे। गोशाळेला लागून असलेले गुरुमठाचे भटजी श्री आचार्य यांचे निवासस्थान 1974 सालापासून आज पागायत आचार्यांनी आपल्याला गुरुमठाच्या सेवेत वाहून घेतले आहे। आचार्यांच्या घरापुढे थोडी मोकळी जागा आहे। चला बाहेरून एक दर्शन घेऊया समाधी मंडपाचे आणि गुरुमठातील आपल्या प्रधान देवतांच्या गर्भगुडीचे अथवा गाभारा मंदिराचे। गुरुमठाच्या तुटक मुटक इतिहासात 7 सद्गुरूंच्या अस्तित्वाचे दाखले सापडतात। त्यापैकी 5 सद्गुरूंच्या समाधी आपल्या गुरुमठाच्या प्रांगणात आहेत। या आपण सर्वजण आपल्या पूर्वगुरूंच्या समाधी मंदिरावर नतमस्तक होऊया। हा आहे कन्याकुमारीच्या मंदिराच्या आर्किटेक्टनी बांधलेला भव्य सभा मंडप। चला तर बघूया या सभा मंडपाची भव्यता। आपला हा पौराणिक साक्ष देणारा सभा मंडप 40 फूट रुंद व 120 फूट लांब आहे। या मंडपाची सुरुवात गुरुमठाच्या प्रधान देवतांच्या गाभाऱ्याने होती। या सभागृहाची पायाभरणी श्री विश्वेश्वर तीर्थ स्वामींनी दिनांक 1 नोव्हेंबर 1989 ला केली आणि अवघ्या 6 महिन्यात या सभा मंडपाचा कलशारोहण सोहळा शृंगेरी शारदापीठाचे 36वे जगद्गुरु श्री 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 भारती तीर्थ महास्वामी यांच्या हस्ते करण्यात आला। आपल्या पूर्वगुरूंनी पुजलेल्या देवतांच्या मूर्ती छोट्या असल्याने भक्तांना त्यांचे दर्शन मिळत नसे, त्यामुळे आपल्या श्री गुरूंचे गुरु श्री 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 भारती तीर्थ महास्वामी यांनी प्राण प्रतिष्ठापना केलेल्या आपल्या प्रधान देवतांचे दर्शन घेऊया। या श्री गुरुनी पुजलेल्या प्रधान देवता लक्ष्मी नरसिंह दुर्गा परमेश्वरी श्री चंद्रमौळीश्वर प्रधान देवता आपल्या श्री चंद्र गाभाऱ्याच्या डाव्या हातास असलेली ही शृंगेरीची शारदा माता।
डाबाऱ्याच्या उजव्यापास असलेले भगवान आदिशंकराचार्य मंदिर आल्यासारखी देवतांची आरती करूया ना। दक्षिणा संपवण्याआधी परत एक वार गुरुमठाच्या आवाराचे दर्शन घेऊया। हे आहे महास्वामींचे निवासस्थान, त्याच्या बाजूला आपले श्री गुरु श्री श्री वामनाश्रम स्वामी यांचे निवासस्थान। स्वामींच्या निवासस्थानासमोर दिसणारे गुरुमठाच्या भटजींचे घर, समाधी मंडप, गर्भगुढी, पौराणिक सभा मंडप, शिलाताई प्रेमानंद सभागृह आणि त्यावरील भक्त निवास। आता आपला प्रदक्षिणेचा परमोच्च टप्पा श्री श्री वामनाश्रम स्वामी यांची देवपूजा।
शिकली का पारण झाले का जीवन सफल नाही ना। मग संकल्प करूया आपल्या गुरुमठाचे प्रति पंढरपूर करण्याचा,